नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांवर पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली असून 4 बोटींसह अन्य सामान जप्त केले आहे. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत रेती उत्खनन सुरू होते. याची दखल घेत पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी रोडपाली खाडीत धाड टाकून रेती उत्खनन करून वाहून नेणाऱ्या 2 बार्ज, 2 बोटी तसेच सक्शन पंप जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत पनवेल तहसील कार्यक्षेत्रात 10 कारवाया करण्यात आल्या असून 9 गुन्हे दाखल झाले आहेत. अशा प्रकारची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती नायब तहसीलदार मांडे यांनी दिली आहे. उन्हाळी सुट्टीपर्यंत 12 ते 14 वयोगटातील मुलांना किमान पहिली लस मात्रा 100% देण्याचे नियोजन नवी मुंबई महापालिकेने केले आहे. मात्र उन्हाचा वाढलेला पारा व सुट्ट्यांमुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. दरम्यान सुट्टी काळातही शहरात मुलांचे लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे. नवी मुंबई महापालिकेने 18 वर्षावरील लसीकरणाचे पहिल्या व दुसऱ्या मात्रांचे 100% उद्दिष्ट गाठले आहे. 12 ते 14 वयोगटातील 38,490 मुलांना पहिली तर 25,021 जणांना दुसरी लस मात्रा देण्यात आली आहे. कष्टकऱ्यांचे द्रष्टे नेते आणि थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांची आज 34वी पुण्यतिथी. त्यांना अभिवादन करण्यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जनार्दन भगत साहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट आहे. त्यांच्या नावाने व आशीर्वादाने सुरू झालेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने दरवर्षी पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित केला जातो. त्या अनुषंगाने शनिवारी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा पुण्यतिथीचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपकार्याध्यक्ष YT देशमुख, कार्यकारी मंडळ सदस्य आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यावर खूप मोठे खड्डे पडले होते. गर्दीचा परिसर असल्या कारणाने या परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या परिस्थितीची माहिती काही रिक्षा चालकांनी सभागृह नेते परेश ठाकूर व नगरसेवक राजू सोने यांना दिली. गांभीर्य लक्षात घेऊन राजू सोने यांनी त्वरित महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पाठपुरावा करून हे खड्डे भरण्याचे काम पूर्ण करून घेतले. त्यामुळे नागरिकांनी सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेवक राजू सोनी यांचे आभार मानले. पुणे येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये पनवेलची बॉक्सर दुर्पता सौद आणि सिद्धेश पावसे यांनी सुवर्ण पदक जिंकले. पनवेलच्या दुर्पता सौद हिने मुलींच्या 38 किलो वजनी गटात सातारा, जळगाव येथील बॉक्सरचा पराभव केला आणि अंतिम फेरीत पुण्याच्या प्रतिस्पर्धांचा पराभव केला. तिला मोस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर म्हणून गौरवण्यात आले. तर सिद्धेश पावसे यांनी 61 किलो वजनी गटात अंतिम फेरीत मुंबई, क्रीडापीठ अकोला आणि औरंगाबाद येथे बॉक्सरचा पराभव करून सुवर्ण पदक पटकावले. या दोन्ही बॉक्सर्सची 20 ते 25 मे दरम्यान कर्नाटकातील बेल्लारी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. उल्वे नोड सेक्टर 17 येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उल्वे नोड यांच्या माध्यमातून महिलांसाठी योगा अभ्यास केंद्र बांधण्यात आले आहे. या केंद्राचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी व्यायाम हा आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे असे प्रतिपादन करून महिला मोर्चाच्या कामाचे कौतुक केले. यावेळी ज्येष्ठ नेते YT देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, गव्हाणचे उपसरपंच विजय घरत, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पनवेल आणि उरण तालुक्यात अनेक विकासाची कामे सुरू आहेत.
भोकरपाडा गावामध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन आणि बस थांब्याचे लोकार्पण भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी त्यांनी पनवेल आणि उरण तालुक्याला आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या रूपाने दमदार नेतृत्व लाभले असल्याचे, दोन्ही तालुक्यात विकासाची गंगा वाहत आहे असे प्रतिपादन केले. या विकास कामाच्या शुभारंभावेळी गुळसुंदे विभागीय अध्यक्ष काताडे, कसळखंडचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, कोयंजे विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण तसेच महाड येथे पूर निवारणाच्या प्रश्नासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. यावेळी महाड पूर निवारण समितीच्या शिष्टमंडळाने रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना निवेदन सादर केले. याबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते रानवाडी दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण तसेच दासगाव येथे पूर निवारण यंत्रणा उभारण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लवकरात लवकर हे प्रश्न सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले. निवेदन देताना महाडपूर निवारण समितीचे नितीन पावले, डॉक्टर समीर बुटाला, रायगड भाजपचे विपिन मामूनकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील जिते गावातील म्हशींचा तबेला 20 एप्रिलला जाळण्यात आला होता. शेतकरी धनाजी घरत, त्यांचे वडील सदानंद घरत आणि भाऊ सतीश घरत हे शेती आणि दुग्ध व्यवसाय करतात. गावठण जागेत जनावरांचा गोठा असून त्यात 35 म्हशी, पेंडा व कडबा ठेवण्यात आला होता. या गोठ्याला 20 एप्रिलला आग लागली. त्यात भाताचा पेंडा आणि कडबा जळून सुमारे 1,40,440 रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच गोठ्यातील 3 म्हशी होरपळल्या होत्या, त्यातील 1 म्हशीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार 3 जणांवर गुन्हा दाखल झाला असूनही पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. पोलिसांकडून आरोपींवर कारवाई होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. आगरी समाजाचे अस्तित्व जपणाऱ्या संस्थेची ताकद मजबूत करण्यासाठी आणि ही चळवळ सर्वदूर पोहोचविण्यासाठी तरुणाईने संस्थेच्या कार्यात उतरणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी पेण येथे केले. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा वडखळ येथे अभ्यास केंद्रात सूर्यकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी विश्वास सार्थ ठरविण्यासाठी युवकांनी पुढे यावे यासाठी आवाहन केले. या सभेला SP पाटील, नलिनी पाटील, PY पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित KMC महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्राला स्वइच्छेने आर्थिक मदत तसेच धान्य वाटप केले आहे. ही मदत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रताप पाटील यांच्या हस्ते केंद्राच्या समन्वयांकडे सुपूर्त करण्यात आली. कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्र ही संस्था मनोरुग्णालयाच्या पुनर्वसनासाठी खूप मोठे सामाजिक कार्य करीत आहे. कोरोनाच्या काळातही या केंद्राला महाविद्यालयाने मदत केली होती. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पदवी शिक्षण घेताना सामाजिक जाण, समाजाप्रती आत्मीयता व विश्वबंधुत्वाची जाणीव रुजावी या हेतूने हा उपक्रम राबवित असल्याचे मुकेश रूपवते यांनी सांगितले. या वाटपावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह किशोर पाटील, महाविद्यालयाचे उपाध्यक्ष राजेश अभाणी, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉक्टर अशोक कंधारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुरुड शहरातील परेश हॉटेल ते दत्तवाडी या मुख्य रस्त्यांवर वारंवार अपघात होत आहेत, त्यामुळे या रस्त्यावर सूचना फलक लावावेत व गतिरोधक उभारावेत अशी मागणी दत्तवाडी परिसरातील नागरिकांनी मुरुड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता गोरे यांना करण्यात आले आहे. यावेळी माजी सरपंच अजित बाळकृष्ण कासार, प्रवीण भायदे, रुपेश रणदिवे, मंगेश मोहिते, उमेश भगत, सुनील देवगणे, प्रवण दिवेकर उपस्थित होते. या संदर्भात उपअभियंतांनी या रस्त्यावर लवकरच सूचना फलक व गतिरोधक उभारण्यात येतील असे सांगितले.
अलिबाग तालुक्यात ठिकठिकाणी पाण्याची टंचाई भासत असून केंद्र सरकारच्या हर घर जल योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी ओबीसी मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश घरत यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. केंद्रीय मंत्री कपिल पाटील नुकतेच अलिबाग तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी साळावा व यसदे येथे स्थानिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोहिते जगदीश घरत यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी हर घर जल योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. नवी मुंबईतील पावणे MIDC मध्ये शुक्रवारी 8 कंपन्यांना भीषण आग लागली. या घटनेमध्ये 4 कामगार जखमी झाले आहेत. त्यांना वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पावणे MIDC त सुरुवातीला एका कंपनीला आग लागली असून ती पसरली व इतर 7 कंपन्यांचेही त्यामुळे नुकसान झाले. आगीचे वृत्त समजताच ठाणे पावणे महापे कोपरखेरणे वाशी ऐरोली या ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होता आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या. 8 पैकी एका कंपनीत असलेल्या रबरामुळे आग विझली तर पुन्हा भडकत होती.